वाह, मस्त वाफळलेला चहा आणि कपकेक्स, किती सुंदर कॉम्बिनेशन आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल द क्रीम गॅलेक्सी केक्स. आज आपण कपकेक्स कसे बनवायचे हे पाहूया. एका बाउलमध्ये 1 कप एगलेस व्हॅनिला केक प्रिमिक्स घेतलेला आहे. यामध्ये 1/4 टीस्पून व्हॅनिलाचा इसेन्स आणि 1/2 कप पाणी टाकून एकाच डायरेक्शनमध्ये स्पॅचुला फिरवत आपण याचं छानपैकी बॅटर तयार करून घेऊयात. एगलेस व्हॅनिला कपकेकचं प्रिमिक्स कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. यामध्ये आता 1.5 टेबलस्पून आपलं रेग्युलर कुकिंग ऑइल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा स्पॅचुला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपण याचं बॅटर तयार करून घेऊयात. या ठिकाणी आपलं परफेक्ट असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे. आपले कपकेक बेक करण्यासाठी मी या ठिकाणी अशा पद्धतीचे 6 सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहेत. यामध्ये आपण आपलं केकचं बॅटर संपूर्ण न भरता 3/4 कप भरून घेऊयात. अशाच पद्धतीने सर्व कप भरून घेऊयात. केकचं बॅटर 3/4 कप भरल्यामुळे कपकेक फुगण्यासाठी छानपैकी त्याला जागा उपलब्ध होते. या ठिकाणी काही टूटी फ्रुटी आहेत, त्या प्रत्येक कपकेकमध्ये थोड्या थोड्या आपण टाकूयात. या ठिकाणी आपले कपकेक बेक होण्यासाठी रेडी आहेत. कपकेक बेक करण्यासाठी अशा पद्धतीचं मोठ्या पातेल्यामध्ये एक खाली स्टँड ठेवून त्यामध्ये कपकेक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. पातेल्याला प्रीहीट न करता साधारणतः 30 ते 40 मिनिटे लो गॅसवर आपण हे बेक करून घेऊयात. या ठिकाणी 30 मिनिटे झालेली आहेत आणि आपले कपकेक परफेक्ट असे बेक झालेले आहेत. आता हे केक आपण संपूर्णपणे थंड करून घेऊयात. साधारणतः 20 ते 25 मिनिटे आपले कपकेक पूर्णपणे थंड झालेले आहेत. यातला एक कपकेक मी तुम्हाला अनमोल्ड करून दाखवतो. एकदम सुपर सॉफ्ट असा परफेक्ट आपला कपकेक रेडी झालेला आहे. तर आजचा एगलेस असा इन्स्टंट कपकेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा. तूर्तास बाय बाय, स्टे होम स्टे सेफ.